अकोले तालुक्यातील एका प्रतितयश इस्माला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचा अश्लील व्हिडिओ शूट करून तो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या संगमनेर येथील सपना सुभाष शिंदे या महिलेला अकोले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सदर प्रतितयश इस्माकडून या महिलेने 2 लाख रुपयांची मागणी करून त्याच्या ATM मधून 30,000 रुपये काढून देखील घेतले। मात्र उर्वरित पैसे घेण्यासाठी या महिलेने सदर इस्माला खूपच मानसिक त्रास दिला। ही महिला उर्वरित रक्कम घेण्यासाठी सुगाव फाट्यावर आली असता अकोले पोलीस ठाण्याचे दबंग API मिथुन घुगे यांनी सापळा रचून सदर महिलेला ताब्यात घेतले। या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात सपना सुभाष शिंदे, रावसाहेब पंढरीनाथ सटाले या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली अलिशान गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे। सपना शिंदे या महिलेने यापूर्वी देखील अनेक तरुणांना फसवून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे, तर काही जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न देखील केला आहे। त्यामुळे संबंधित महिलेची कुंडली काढून तिच्यावर आणखी गुन्हे दाखल करून तिचा कायमचा बंदोबस्त करू असा आशावाद API मिथुन घुगे यांनी व्यक्त केला आहे। पोलिसांच्या या दमदार कारवाईचे अकोले तालुक्यातून स्वागत केले जात आहे। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। काल दिनांक 13/7 रोजी यातील तक्रारदार फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिलेल्या तक्रारीनुसार यातील सदर गुन्ह्यातील आरोपी महिला व तिचे सहकारी यांनी यातील तक्रारदार यांना फोनवर बोलून गोडगोड बोलण्याचे आमिष दाखवून संगमनेर येथे बोलवलं। संगमनेर येथे बोलवल्यानंतर सदर तक्रारदार यांना त्यांच्याशी काही संभाषण करून एका फ्लॅटवरती घेऊन गेले आणि फ्लॅटवरती घेऊन गेल्यानंतर त्यांना धमकावून त्यांच्याशी बळजबरी करून गैरकृत्य करण्यास भाग पाडलं आणि सदर गैरकृत्यासंदर्भात त्यांनी केलेल्या गैरकृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ शूट केल्यानंतर सदर तक्रारदार घरी निघून गेल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ पाठवला आणि त्या व्हिडिओवरून सदर तक्रारदार यांच्याकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी केली आणि जर पैसे दिले नाही तर एक सदर व्हिडिओ आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हायरल करू अशी धमकी दिली। सदर तक्रारदार हे अतिशय बेदरले आणि घडणेच्या अनुषंगाने त्यांनी कोणाला काही एक सांगितलं नाही, पण त्यानंतर पैसे दिले नाही म्हणून आरोपी महिला ही तक्रारदाराच्या घरी आली, त्यांना घरी येऊन मारहाण केली आणि बळजबरीने संगमनेर येथे घेऊन जाऊन त्यांच्याकडून ATM मधून 30,000 रुपये काढले आणि उरलेले 1,70,000 रुपये मला काही कालावधीमध्ये दे असं सांगून पुन्हा धमकावून काल दिनांक 13 रोजी उरलेले पैसे 1,70,000 रुपये घेण्यासाठी अकोले या ठिकाणी आले होते। सदर अनुषंगाने तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला सविस्तर हकीकत सांगितल्यानंतर आपण घटना तत्काळ पंचांना बोलवून घेतलं आणि इतर सहकाऱ्यांसह आपण सुगाव पाटा एका ठिकाणी ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावल्यानंतर सदर महिला तिचे सहकारी यांना रोख रकमेसह आपण घडण्यासाठी ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर सदर महिलेकडे ज्यावेळेस आपण सखोल चौकशी केली तर बऱ्याचशा धक्कादायक बाबी त्या ठिकाणी तपासात निष्पन्न झालेल्या आहेत। सदर महिलेने यापूर्वीही अशा स्वरूपाचे काही कृत्य केलेले आहे, जे काही रेकॉर्डला आलेले काही रेकॉर्डला आलेले नाही। सदर महिला व तिच्या सहकाऱ्यांना ज्यावेळेस अटक केली, माननीय न्यायालयासमोर हजर केलं तर माननीय न्यायालयाने त्यांची दिनांक 19/5 पोलीस कस्टडी रिमांड दिली। सदर घटनेच्या अनुषंगाने माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की अशा स्वरूपाचे संगमनेर, अकोले व परिसरामध्ये बरेचसे प्रकार घडलेले एकंदरीत आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेले आहे, तर निसंकोचपणे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या सूचना व आदेशाप्रमाणे निसंकोचपणे त्यांनी समोर यावं असं आवाहन आम्ही अकोले पोलीस स्टेशनच्या वतीने करतो। तक्रारदार यांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास त्यामध्ये होणार नाही आणि अशा स्वरूपांच्या गैरप्रकारांना कृपया कुणीही थारा लागू देऊ नये, अशा प्रकारापासून वेळीच सावध राहावं असंही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो। धन्यवाद।